पण मले एक एसी समाजाचं खूप आवडते, डॉक्टर बाबासाहेबांनी का ढोस दिला यायले, आम्ही ओबीसीले तर मी आता माय ऐकते तरी एखाद्या एसीनं जर सांगितलं का नाही ओबीसी आणि त्याले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं हे बयाड आहे म्हणते, ते आता माय ऐकते तरी मी ओबीसी होई म्हणून, पण तुम्हाला का ढोस दिला बाबा, खतरनाक माणसं आहे तुम्ही, ठीक आहे. मले काही काही गोष्टी आवडते, ठीक आहे. विहार अभ्यासासाठी खुले केले ही खूप चांगली गोष्ट आहे. गावागावात विहार बांधले आणि त्याच्यात अभ्यासिका सुरू झाल्या, ग्रंथालय सुरू झाले. या समाजाले घडवायचं असन तर ज्ञानाची गरज आहे. आम्हाला मंदिर बांधून का फायदा होईल, कोणता देव तुम्हाला ऑक्सिजनचं सिलेंडर आणून देईन कोरोनात, देईन का बरं, आला का? बंदे किल्ली कुलपात बंद होते, होते का नाही, अरे होते का नाही, आला का अल्ला गिल्ला, येशू गिशू, राम गीम, हनुमानजी आले नाही आले. जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे माणसानं. देव श्रद्धेपुरता ठीक आहे, तुम्हाला पाप नाही केलं पाहिजे म्हणून भीती असली पाहिजे कोणाची त्याच्यासाठी देव ठीक आहे, पण एकदम अति अंधश्रद्धा सारखी श्रद्धा करणं आहे का नाही. आता श्रीराम सिक्स पॅक ॲपवाला आला आहे, सिक्स पॅक ॲप मी अजून नव्हता पाहिला, श्रीराम सिक्स पॅक ॲपवाला. असे गुरावल्यासारखे बोलतात लोक, लोक खेड्यातले सकाळी उठल्या राम राम घे तर किती अदब होता त्याच्यात, प्रेमानं घे. आता जय श्रीराम म्हणजे हे मागच्या 7 वर्षाचं बिघडलेलं वातावरण आहे भारताचं, ठीक आहे. तर आपल्याला का पाहिजे, तर आपल्या पोट्याले कोरोना तुम्हाला समजलं असन का, आम्हाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा पाहिजे आमच्या पोट्याले, पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण का पाहिजे, फुकट पाहिजे का पाहिजे, हा फुकट पाहिजे, कारण या शिक्षणानं चांगल्या वाईटातला फरक समजते त्याले, आणि तुम्ही शिकले नाही पाहिजे याचे वरून प्रयत्न करणं चालू आहे. तुमची स्कॉलरशिप बंद करण, तुमचे पैसे दुसरीकडे डायव्हर्ट करण. शेतकऱ्याचं या वर्षीच्या बजेटमध्ये 23,000 करोड, किती, हा 23,000 करोड रुपये ॲग्रिकल्चर मधला फंड कमी केला मॅडमनं. मॅडम निर्मला सीतारामन म्हणते कांद्याचे भाव वाढले तर म्हणते मी कांदा नाही खात, तुले कोण खा म्हणते, आम्ही खातो ना. हा तुम्हाला सांगतो, कापसाचे भाव आता 2,000 पडले, ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गठाने बोलावले ह्या सरकारनं, आताची गोष्ट. हा का शेतकरी सुखी राहील, साला एकमेव माणूस आहे एका दाण्याचे 1,000 दाणे करते, तोच गरीब आहे या देशात. आणि मी कास्तकाराचं पोट्ट आहे म्हणून कास्तकाराची बाजू बोलतो, काही बोलास लागण, आपण नाही बोलू तर कोण बोलून गा. हे सत्तेत गेलेले माजून टर्र आहे, हे बोलायला तयार नाही, डकार बी नाही देत साले खाते तर. हा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यावर खांद्यान घेऊन नाचण्याचा विचार नव्हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारात पेरा लागण लोकायच्या. म्या कितीतरी पोट्टे पाहिले, 14 तारखेले बमाड पिऊन जयंती साजरी करते ह्या, याले ओल्या फोकानं पन्ना आले पाहिजे. अबे साल्या कोण्या बाबासाहेबाचा अनुयायी होय तू, आ दारू पिऊन नाचायला सांगितलं का तुले, हे समजून घ्या आपल्याला कायची गरज आहे. आपल्याला शिक्षणाची गरज आहे, आपल्याला आरोग्याची गरज आहे, आपल्याला चांगल्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधा पाहिजे गावात. आपल्याला ज्या ज्या सुविधा संविधानात सांगितल्या आहेत त्या मागाच्या, आणि मागितल्यानं भेटत नसन तर जे व्यवस्थित लोक आहे त्याच्या छाताडावर बसायचं, समजलं का. मग तुम्हाला सांगतो शिक्षणात किती पॉवर आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव माणूस आहे का इंग्रजाईनं त्याच्यावर एकही पोलीस केस दाखल नाही केली, काऊन नसन केली, काऊन नसन केली,
पुऱ्या कायद्याचं ज्ञान पाहिजे ते इंग्रजाईले काय, ह्या माणसाले हात लावायचा कसा? ज्या माणसानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तुमच्या देशात जशी मध्यवर्ती बँक आहे म्हणे रिझर्व्ह बँक ऑफ इंग्लंड, तशी आमच्या देशाला द्या. 1952 प्रॉब्लेम ऑफ द रुपीजच्या ग्रंथात लिहिते ते, जो तिथं इकॉनॉमिकच्या पीएचडी साठी सादर केला होता, आणि त्याच्यानंतर मग यायनं भारतात कमिशन तयार केलं हिल्टन यंग 1926 ले, तेव्हा कुठं रिझर्व्ह बँक पैदा झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणाईले समजला नाही, एससी एसटीले एससीले थोडाफार समजला, एसटीले समजला नाही, ओबीसीले तर अजिबात नाही. ओबीसीवाले तर गुरगुर रागच करते बोटो मोडून. ठीक आहे, अबे तुले जे 27% भेटलं ना जिल्हा परिषद पंचायत समितीले, आणि तुले नोकऱ्यात 27% भेटलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं एससी एसटीचं 341, ठीक आहे, एसटीचं 342 कलम, त्याच्या अगोदर 340 कलम तुयेवालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं संविधानात लिहिलं. हे आमच्या ओबीसीले समजलं नाही अजून, त्याला सांगा लागते का तुया घरात असे दोन फोटो लाव, एका बाजूले छत्रपती शिवाजी महाराजाचा असला पाहिजे आणि त्याच्या बाजूले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असला पाहिजे. का तुया घरात जर कोणीही माणूस आला तर त्यानं विचार केला पाहिजे, हे सालक कुणी कल्लं होय, इकल्लं होय का तिकल्लं होय, कोण्या कॅटेगरीचं आहे. मग याच्यासोबत बोलाचं जय भीम म्हणाचं का जय श्रीराम म्हणाचं, ते विचार विचारात पडलं पाहिजे. ठीक आहे, खतरनाक काम आहे बरं. जेव्हा डॉक्टर बाबासाहेबाचा फोटो तुमच्या घरात राहते ना, तर लोक 10 वेळा विचार करते, विचारच करण तुम्हाला सांगतो साला आहे कोणाचं हे, ॲक्च्युली तुफान काम आहे हे. तुम्हाला जे पेन्शन लागू केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे, बोनस लागू केलं ते डॉक्टर बाबासाहेब, बोनस कसं लागू केलं त्याची तर स्टोरीच आहे. हे जे दिवाळीले बोनस भेटते ना गव्हर्नमेंट अधिकाऱ्याले, मग तो ब्राह्मण राहो कुणबी राहो तेली राहो का कोणी बी राहो, सगळ्याले बोनस. बोनस कसं दिलं माहित आहे का, इंग्रजाईच्या काळात, ठीक आहे, सगळ्यात पहिले पगार हप्त्याचा होय. आता बी आपण वावरातल्या लोकांचा पगार कवा करतो, बाजाराच्या दिवशी हप्त्याले पगार होय. केव्हा पगार होय त्याची बी स्टोरी आहे, हप्त्याचा पगार होय. इंग्रजाईनं काय केलं, साले आहे ना त्याच्या कॅलेंडर आणलं, त्याच्या कॅलेंडर मध्ये आहे 12 महिने, त्यानं सुरू केला महिन्याचा पगार. का चालू केला महिन्याचा पगार चालू केला. आता महिन्याचा पगार चालू केल्यावर किती महिन्याचा पगार भेटेल तुम्हाला, 13 महिन्याचा दिन का 12 महिने आहे, तर 12 महिन्याचा पगार. मग 12 महिन्याचा पगार सुरू केला, 12 महिन्याचा पगार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं, पा एखादा बुद्धिमान माणूस असते तर किती समोरचा विचार करते. इंग्रज आले त्याने एक पत्र लिहिलं, तुम्ही आम्हाला नाडवलं म्हणे. इंग्रज म्हणे कसं सांगतो मी. आता पा एका वर्षात 52 हप्ते येते, किती हप्ते येते, किती हप्ते येते, 52, ठीक आहे, किती हप्ते येते, हा एका वर्षात 52 हप्ते येते. आणि ठीक आहे, आणि महिने जर केले तर महिने किती, 12, किती, 12. आपल्याला पैसे भेटे हप्त्या जर असन तर 52 हप्त्याचे भेटे, किती हप्त्याचे भेटे, 52, आणि महिन्याप्रमाणे दिलं तर 12 महिन्याचे, आणि एका महिन्यात 4 हप्ते, बारचूक बारचूक. वरचे 4 हप्ते कुठं गेले, तुम्ही गेम समजले का काय, बारचूक 48 आणि तेरचूक. एका महिन्याचा पगार जास्त भेटे ना का हप्त्याप्रमाणे होत होतं. हे इंग्रजाईल सांगितलं समजून हे असा गेम, आम्ही आम्हाला नाडवलं म्हणे साले हो तुम्ही. साल म्हणे भारतात कोणाच्याच लक्षात नाही आलं, साला तुमच्याच लक्षात आलं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे हे पाहिजे म्हणे कसे द्यायचे, आम्ही तर सुरू केलं म्हणे. आमच्या भारतात एक मोठा सण राहते म्हणे दिवाळी, ह्या दिवाळीले म्हणे हे एक्स्ट्रा एका महिन्याचे पैसे बोनस देत जा म्हणे. काय देत जा म्हणे, तेव्हापासून इंग्रजाईनं दिवाळीला बोनस देणं चालू केलं. मग ते सगळ्यालेच भेटते तरी बयाड राग करते बाबासाहेबाचा, असे खतरनाक आहे. तर तुम्ही कोण बुद्धिवान माणूस असन का खतरनाक, मले तर कवा कवा विचार येते. मी जेव्हा राज्य घटना घेऊन वाचतो तर साला किती दूरचा विचार करे माणूस.
तुम्हाले बायकोपासून तलाक घ्यायची आहे तर कोर्टात जा लागते, आणि मुस्लिम लोकायले तलाक तलाक तलाक, तू घराकडे मी घराकडे, त्याला तवाच माहित होतं का हे समोर प्रॉब्लेमॅटिक आहे. समान कायदा सगळ्या सगळ्याला समान कायदा असला पाहिजे. मुस्लिमांचा विवाह कायदा वेगळा, हिंदूचा विवाह कायदा वेगळा, आणि त्याच्यामुळे समोर प्रॉब्लेम येऊ शकते. त्यांना समान नागरी हक्क कायद्याचं विधेयक मांडलं होतं राज्यघटनेच्या कलम 44 नुसार. भारत स्वतंत्र झाला, पहिली निवडणूक झाल्यावर संसदेत मांडलं, पारित झालं नाही तर त्याच्यानंतर म्हणे मी या चौकटीवर पाय ठेवणार नाही, कारण यांना भविष्यात भारताला प्रॉब्लेम होईल. तर झालेच प्रॉब्लेम. आता लय मोठा त्याचा एक मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर टाकीन एखाद्या वेळेस, एक दीड तासाचा विषय आहे तो, साधं काम नाही. किती दूरचा विचार होता, लय दूरचा विचार होता. कारण म्हणजावर आपल्या बायकोल्याच मुस्लिम बायकोले भीती असते का भाजीत मीठ नाही, मीठ कमी झालं तर ह्या ठीक आहे म्हणते का संध्याकाळी येऊन. अबे मग तर त्याच्यात दुरुस्ती केली त्याईनं, शरियत बोर्ड लखनौचं तयार करे त्याचे कायदे, विवाह कायदे. मॅसेजवर तलाक देत आहे कायच्यावर, आणि समजा भाजीत मीठ झालं त्यानं मॅसेज पाठवला म्हणजे ते किती भीती तिले, लय खतरनाक आहे. त्याच्यात आता भारतात दोन विवाह कायदे होते, लय सत्यानाश कायदे आहे ते. सगळ्या लोकांसाठी कायदा भारताच्या संसदेत बनायला पाहिजे होता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं का, सगळ्या लोकांचा कायदा संसदेत बनवून कोणीही बाहेर बनवणार नाही. आणि मग त्याच्यावरून हा प्रश्न तयार झाला तिहेरी तलाकचा. याईनं आता कायदा केला ठीक आहे, आता जो सरकारनं कायदा केला तो कायदा म्हणते का जर एखाद्या नवऱ्यानं मुसलमान नवऱ्यानं बायकोले 3 वेळा तलाक म्हणलं आणि तिनं जर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला त्याला अटक होते. आता आपल्या हिंदू धर्मात म्हणजे तुम्ही जे तलाक घेता तर ते तलाक कशी आहे का, तलाक कोर्टाचे दोन प्रकार आहे, एक दिवाणी आणि एक फौजदारी. मर्डर हाफ मर्डर बलात्कार ज्याच्या सजा होते त्याला फौजदारी म्हणते. अन प्रॉपर्टीचं भांडण नाही भावाभावात हे दिवाणीच जाते, याच्यात सजा नसते होत. मग आपल्या बायकोपासून तलाक घ्यायची आहे तर सजा झाली, ऐकलं का तुम्हाला, बायकोपासून तलाक घेतली 6 महिने सजा झाली असं आहे का, नाही. तू अलग मी अलग मी दुसरी पाय तू असं आहे, समजलं का. त्याला दिवाणी म्हणते दिवाणी ठीक आहे. तर आता यायच्यासाठी कायदा केला का म्हणते, तुले जर बायकोन तलाक झाली तलाक म्हणलं असं ना ते बायको पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आली त्याला सजा होईल. कोणाले, त्या मुसलमान माणसाने. मुले सांगा ज्या बायकोनं नवऱ्याला जेलमध्ये टाकलं तो सुटून आल्यावर तिले ठेवन का घरी का 55 मले सांगा. समजा माझ्या बायकोनं मला टाकलं मी ठेवीन का तिले, कोणी नाही ठेवणार, ठेवन का, पॉसिबल आहे का. आता जर असा कायदा म्हणजे पा म्हणजे इथं बी आहे ना कायदा केला तर असा केला, हे सत्तेत असणारे लोक चुकीच आहे ठीक आहे. सगळ्यासाठी समान पाहिजे म्हणून मग हे आता ह्या तुम्हाला एवढ्या गोष्टी वाचत नाही तुम्ही. आता आपण काय कास्तकार माणसं वावरात काम करणारे ठीक आहे, मग काही लोक माय व्हिडिओ पाहते, काही लोक मायबापाला दाखवते टीव्हीवर पाय कराय मास्तर डुकरे आहे म्हणलं तरी ऐकते ह्या. तर मला काही काही लोक म्हणते काही काही तर संध्याकाळी का नाही मस्त पॅक मारत राहते हॉटेलात, तिथून मला फोन करते रात्री 11:30 कराय गुरुजी आम्ही तुमची व्हिडिओ पाहतो भाय आवडते आम्हाला, फक्त एक वेळ आभे पोटतो म्हणा च्या माय मी म्हणलं ठीक आहे. मग त्याची गँग राहते लाऊडस्पीकरवर फोन ठेवते ते काम काहीच नाही फक्त सर ठीक आहे आभे पोटतो एक वेळ म्हणा. तर हे तुमचं प्रेम आहे माझ्यावर दिलेलं. मी जेव्हा MPSC चा अभ्यास करायला लागलो आणि तेव्हा मला कळलं का माझ्या संविधानानं मला हे अधिकार दिला आहे का माझी भाषा माझी लिपी माझं खानपान मी जतन करून ठेवतो, मग तर मी माझ्या बापाला नाही ऐकलं आणि कोणालाच नाही ऐकलं. आणि मग जेव्हा वर्धेत क्लास टाकायला लागलो तर याच भाषेत शिकवायला लागलो. म्हणलं पोट्टे नाही आले तरी चालन पण शिकवीन ह्याच भाषेत. तर म्हणजे लोक का म्हणे हे बयाड मास्तर हे असं शिकवते मास्तर होय हे. आता त्याचे पोट्टे माझ्या क्लासमध्ये आहे, समजलं का. मी पुण्यात गेलो तर माझ्या दुकानाच्या वट्यावर बसणारे लोक म्हणे निवाडच पाडणार आहे मोठा SPच बनायला चालला. लिसुंडे घेणारे भाय राहते समाजात, निंदकाचे घर असावे शेजारी. आता लोकांच्या घरात लोकायले वाटते शिवाजी पैदा व्हायला पाहिजे महाराष्ट्रात पुन्हा, पण तो शिवाजी शेजारच्या घरात काऊन चोट्टे तुझ्या घरात काऊन नाही. अबे बदमाश पोट्टे तो तुझ्या घरात पैदा व्हायला पाहिजे
तुकाराम महाराज म्हणते, पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हा, तुफान पुट्ट असायला पाहिजे आपलं, त्याचा तिन्ही लोकी डंका वाजायला पाहिजे. ए गुंडा म्हणजे मर्डर, हा मर्डरवाला नाही, हे असं असलं पाहिजे मटेरियल.